निवडणुका आली का धर्म काढायचा, एवढं भांडवल आहे, धर्म काढायचा, खालच्याच्या कुदाकुद्या लावून द्यायच्या, वरच्यानी एका हातीला त्रास, आणि खालच्यांच्या द्यायच्या कुदाकुद्या लावून, आणि खालचे भांडणचे ते निवासाचं बाण मारा मारा करीत वरचे टीची देत. दीड महिना झाला कार्यकर्त्यांनाच कळणार आपण कोणत्या पक्षाचे. माणसं संपली ना महाराज, आणि वरच्यांनी फक्त स्वार्थ साधायचा आहे, त्यांना तुमच्याशी काही घेणार नाही, काय घ्यायचं, फक्त सीजन आला तर धर्म काढायचा, खालच्यांच्या लावून द्यायचा. दोनच शब्द भाषणात मिळतील तुम्हाला, धर्म आणि शेतकरी, बस या दोन मुद्द्यावर काम दाखवायचं. आणि त्यांना माहिती धर्मावर खालच्याच्या मारामाऱ्या होत्यात, आणि बाटलीवर शेतकरी बदलते. क्वार्टर दिली का तो फुटला, आणि हितवानच माणसं अशी आहेत का कवाय फुटायच्या. सर्व्हिसवाले फुटणार, सर्व्हिसवाले इनामदार आहे, ज्याने नोकरी लावलं त्याचाच प्रचार करणार. त्यांच्या घरात त्यांच्या बापाचे फोटो नाही, पण नोकरी लावणाऱ्याचे फोटो आहेत. नाही साहेब म्हणले आज रविवारी लग्न करायचं नाही, कॅन्सर. साहेब म्हणले आज सोमवारी लग्न करीत राय, जैनच बंद करायचं. स्वाभिमान विकलेली माणसं समाजात जास्त तयार झाली महाराज. आता आपण सगळे एका गावातले, आपला बाप गरीब होता मान्य ना, आपली आई गरीब होती मान्य, पण आपल्या आई बापाने आपल्याला हॉटेलमध्ये ठेवलं नाही, आपल्याला कुणाच्या कुठं चाकाय ठेवलं नाही, आपल्याला स्वाभिमानानं बांधावर उभं केलं. इधर आपण शेतकरी असू द्या ना, जाऊ आपल्या आई तीन रंगत सदती बिचारीला मागणी नव्हती, चिगळं होते तिच्या डोक्याला, पण तिनं आपल्याला स्वाभिमान शिकवलाय, लाचारी शिकवली नाही. काय नाही, माझं पोरग सहलीला जाणार नाही, माझ्या घरात बाज गव्हाचं पीठ, तिनं दोन चपात्याचं पीठ शगारून आणलं, दोन चपात्या करून दिल्या, पण तिनं मुलांमध्ये मुलाची इज्जत जाऊ दिली नाही, नाही दिली, पैसे दिले 10 रुपये द्यायचे 2 दिले, पण आईपल्या आई बापाने आपल्याला स्वाभिमान शिकवलं मागा. आणि आज अख्ख्या लोकांनी स्वाभिमान गहाण टाकला, गहाण. आता तुम्ही एवढे रंगलेलं माझ्याकडून, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंद्रीकर गेला उडत, अशी भिकार लोक झाले. स्वाभिमान विकलेला समाज जास्त तयार झाला महाराज, याला गावठी भाषेत म्हणायचं लाचार. आणि लाचार लोकांची संख्या वाढली, परिणाम धर्मलग्नाने आली. मी तेव्हा तुम्हाला म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. एवढा मोठी कोरोनात माणसं गेली, कवडी मात्र लोकांमध्ये फरक पडला नाही, लोक जशीच्या तशीचे, उलटी जास्त दारू प्यायला लागली लोक. कोरोना झाल्यापासून तर इतकी लोक दारू पितात, 90% लोक प्रत्येक गावात दारू पितात, फक्त 10% आमच्यासारखे नालायक राहिले आम्ही पितील, नाही तर सरलाच लोक दारू घेतात. काय म्हणजे तुझे 18 ते 22 तर टोटल दारू घेतात, टोटल 18 ते 22 मधला कॉलेजला जरी असला तरी हंतोच 70 ची पल्सर 10 चा मोबाईल, 10 वेळ गाडी लावायची, 90 आणायची, मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांब, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, माळकड्यावर पाहिलं का खकारा टाक, आवलात उठटून गेली. एवढे एवढेचे एवढेचे मिस्या नाही, मिस्या मिश्या नाही, मी श्रुट नाही, अंडरटेनला गुचीड बघला तुवा, पण 90 आहेच. आणि त्याच्यापेक्षा सुशिक्षित लोक जास्त दारू घेतात, पण ते हुशार आहेत, ते लोकांनी देत नाही, ते दर्जेदार दारू आहेत, ते सगळे झोपल्यावर झिरोच्या बल्ब खाली पिणार, रिलॅक्स, वाश येऊ नये म्हणून पुदिन हाला खाणार. आणि त्याची बायको म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय बदल, पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं, पण आता एवढ्या त्यांच्या वागण्यात लय बदल झाला. आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत, त्याला जर कामावर आल्या आल्या एक खांबा दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ पोत उठणं सुद्धा होत नाही ग, उठणं सुद्धा होत नाही, आणि मी सुद्धा रातभर त्याच्याकडे डोकून लय वखत ग, लय वखत.
लय थुकात लय वाकात ग आणि ताण लागली का तीच गादीसाठी तर पण त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा नाही बदलला संपली माणसं महाराज आता असाल माझी एकच आहे आता श्रावण नाही नाही माझी एकच आहे मी मेल्याव तरी तुम्ही सुधरा आता मी हयातवर तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय आता मी काय अजून एक दोन तीन वर्ष पण महाराज काळाची अजून पाच वर्ष थांबा येत्या पेक्षा भयान काळी का नीती गेली नीती गेली आपण लहान असताना आपल्या घराची चावी भीतीच्या कोणाऱ्यात राहत होती नाही तर संडासच्या डबड्यात खुशाला आपली आई म्हणायची चावी गेली आहे सापडायची चावी आज नीती कुठे आहे अजून पाच वर्ष थांबा येत्या पेक्षा भयान काळे आणि काय येईल ते सांगून टाकतो एक पाच वर्षाने जमीन राहणार नाही का सगळी घरं वाळली निघणार एक एकर वाळलेला दोन पोर आहे वीस वीस गुंठे वीस गुंठे वाळलेला दोन आहे दहा गुंठे वाळलेला दोन आहे पाच गुंठे आणि पुरी परपंच एकत्र करीत नाही पंचवीस वर्षाचा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे शेडगाव मधल्या मुलीचं जर लग्न होईल असलं पण आश्वीच्या बाजारात जर बाप पाहुण्याला भेटला तर चहा पाजायचा तेव्हा पन्नास पैशाला चहा पण चहा पाजणारा सदर म्हातारा सद विचारायचा माझ्या मुलीचं कसं काय चाललंय पन्नास पैशात निरोप येत होता पन्नास तो माणूस चहा पिताना सांगायचा महाराज बोलू नये पण तुम्ही थोडे चुकले माणसं जरा विचित्र आहेत त्या बापाला कळायचं तो दिवस सुरायच्या आत मुलीच्या घरी जात होता पण मुलीला अंदाज यायचा माझ्या बापालाही कळलंय बाप चहा पेत असतानाच मुलगी म्हणायची तुम्ही कळलंय म्हणून आले ना जे कळलंय ते मनात ठेवा एक शब्द इथं बोलायचा नाही बोलायचं नाही माझ्या नवऱ्यालाही बोलायचं नाही माझ्या सासऱ्यालाही बोलायचं नाही मी मरेल पण तुमची मान खाली होऊ देणार नाही ही पंधरा वर्षापूर्वीची मुलगी होती तो बाप रस्त्याला येऊन झाडाखाली बसून रडायचा पण तो मुलीबद्दल समाधानी होता आज 80% पोरीच्या आयांचं स्पष्ट म्हणणं आहे कष्ट करायची नाही जमलं तर एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज पाय नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ पाहुणा टमाटे वाटणं करी पण त्वा वासरं आखडायचे नाही चिंगड्या निवडायच्या नाही महिला मंडळ खरं का खोत अशा म्हणणाऱ्यांची नावं सांगत मी आणि तू शेण भरायचं नाही फक्त खिलाडी ताब्यात ठेव बाकी काय नाही त्याला तू हे सलद अशी काढायची का तो वळाला तिकडं वळाला नाही काही माणसांनी बापांच्या पडीत ठुल्यात पण सासरीचे टमाटे वाटायला गेल्यात हे कसे तर फळे त्याच फळे हो म्हणजे पाच वर्षानं जमीन राहणार नाही पाच वर्षानं डोंगर राहणार नाही डोंगर राहणार नाही निमित्त गेले पाच वर्षानं नोकरी राहणार नाही नोकरी नाही राहणार शिकलेले झाले जास्त जागा झाल्या कमी शिवाय नोकऱ्या करायच्या अटी वेगळ्या आहेत आता मार्क पाहिजे पैसे भरलेच पाहिजे ज्याने लावलं त्याचाच प्रचार केला पाहिजे विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड तुला बाकीची वळवळ करता येणार म्हणजे पाच वर्षानं नोकरी नाही आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल झाला आणि मी तेव्हा बोंबलत होतो बायको मिळणार नाही बायको नाही ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा आणायचं नाही आपण नवर देव नाही त्याने असेच दिवस काढायचे पुढे स्टेटस बिटसला फोटो ठेवायचा बायको नाही झोपाली डबल बायको रेंज गेली काहींची रेंज पैसे देऊन बायको नाही आणि काहींचे तर रविवारी लग्न झालं सोमवारी खंडोबा झाला मंगळवारी जे नवरी गेली अजूनही म्हणजे त्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली पाहा लग्न जमवणार दलालांनी स्लॅब टाकलेत मला अजून पाच वर्षांनी बायको नाही जमीन नाही मग कोण जगेल लिहून ठेवा भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कष्टाची लाज न धरणारा एक माणूस या जगात जगेल कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा पाव विकणं कमीपणा नाहीये गाडीगार विकणं कमीपणा नाहीये बापाची विकून गाड्या घेऊन माझ्या मारणं कमीपणा आहे
सायकल पंक्चर काढणं काय कमीपणा आहे? 10 वर्षापूर्वी आपल्या भागात टोटल भंगारवाले सायकल येत होते. आज टोटल भंगारवाल्यांकडे 2 गाड्या आहेत. 2 जास्त माल असलं तर टुनटुन, लहान असली तर मोटरसायकल. पाव खात्यात, वडापाव खात्यात, गाईचं वासरू भरायला बोलवा 7,000 तोंड देत नाही, पण वासरू नेल्याशिवाय राहत नाही. पण एक विषय संपत, ते दारू पित नाही. दारू पित नाही, तिकट लढी पडलेली पाहिजे. कुटुंब आपल्यापेक्षा ताई ते, आपल्यापेक्षा ताई ते. गुंठ्यावर जमीन नाही, घर काम तुम्ही ते. घरातल्या प्रत्येक माणसाला मोबाईल आहे, दारापुढे 2 गाड्या आहेत, टीव्ही आहे, कपडे लत्ते टाईट. दिवसभर भंगार गोळा करणार, वासरे गोळा करणार, संध्याकाळी कडक कपडे घालून टाईट. दारू पित नाहीत. जी माणसं पाटील म्हणून जगतील ती नेहमीच. तुम्हाला वाटतं आपल्या गावात काही काही लोक लय श्रीमंत आहेत, त्यांच्या थकबाक्या तुम्हाला माहित नाही. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर थकबाक्या पाहिल्या ना, तर बँकेच्या गेट मध्ये गाडी आत सोडणार श्रीमंत आहे. फक्त मोठ्याच झाकून जात आणि गरीबाचा अजून 5 वर्षांना नोकरी नाही. पण कष्ट करणारा बाकी कधी उपाशी नाही. नाही नाही, आज जमीन मालकापेक्षा वाट्यानं करणारी टीची देत. आता सध्या आज 11 बाई कामाला येते, 5 जाते, 250 रुपये रोज. 2 तास खाती दुपारा, काय खाती ती तिला माहिती. तिला म्हणलं आज तुझ्या ती म्हणजे तुझ्या वाग्याला आगला वाग्याला मोबाईल येते सगळं. नवरीला म्हणते गमत नाही, तो मोटरसायकलवर येतो. ताज्या दुधाचं त्या आधी ती संध्याकाळी दिवस उगायच्या आत आपणच तिच्या घरी बिनतोन घेतल्याच. आज काय करता येतात काय राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगन दा त्याच्या जमीन खावा का नाही का आपला चांगला सगळेला. सभा 3 आपला पट्टी 11 ग्राउंडवर पावसर मटण्यासाठी अख्खा येळ घालावा. टेन्शन मध्ये टिकून येताना प्याला प्याला त्याला विचारलं सभा कशी काय झाली. सभेत काय नवीन राहत, सभेला काय नवीन माणसं राहते का? गाडीतले उतरायचे पुढे बसवायचे आणि सभा संपली का तेच परत आणि त्यांचाच बोलणार राहतो. तरी ते म्हणते साहेब आजले फायरी बोलले पहिल्यापासून तेच म्हणतात ते. पाणी प्रश्न गंभीर आहे, लोकांना काय वाज वाटणारे सीज वाटणारे माणसं संपली मार. अजून 10 वर्षाने तुम्ही नकाशात राहणार नाही. यांना पिढी तर संपलीच आहे. तू किती वेळा रे त्याला काय माहिती. 4थीला कोण आहे तुमच्यात? तू 4थीला आहे. हा डायरेक्ट 4थीला गेला, शाळेतच जायला नाही. 3 वर्ष बंदच होत, आता 4थीला. हा डॉक्टर हा उभ्या ना माणसं उभ्या ना. महाराज आता हे मुंबईवाल्यांनी काय का तुम्ही शहरात येत म्हणून तुम्हाला जाणवलं नाही, पण ग्रामीणला शिक्षणाचा एवढा खेळ झाला याच्यापेक्षा वाईट कोणती स्थिती नाही. अक्षरशः गावातली लोक तर पाहतच नाही, त्यांना त्याची काही घेणं नाही, त्यांना काय पाहायचं नाही. अक्षरशः 1.5 महिना पोर शाळेत गेले 12वीचे फक्त. किती? 1.5 महिना 70% मार्क आहे. किती महिन्यात? जर 12 महिने गेले असते तर 140% मार्क असते. आहे का नाही परिस्थिती? आणि 10वीचे पठ्य तर गेलेच नाही तरी 80. आता हे डायरेक्ट 4थीला राहील. डायरेक्ट ह नाही, ब नाही, क नाही, कमल भग घर बघ नाही, कमल घर मारून टाक काहीच नाही, डायरेक्ट 4थी. आता हा पुढं काय होणार? तुमचं काय म्हणजे हा काय होईल? हा जगणारच नाही तर काय होईल? काय नाही झाकली पिढ्या संपल्या महाराज. तुम्हाला मला आनंद झाला, माझी पोरगी 12 गेली तर माझ्या बायकोनं जिवडे धानेस बरं झालं. तू एक गटात भरून झाला पाहिजे. ती 12 वेळेला गेली म्हणजे आयुष्यातून उठली, तिला येतच नाही ना काही. ती म्हणायची बरं झालं बाई गेली 12 तू पागल झाली बाई. तिला क कळानं क कळानं ऑनलाइन डॉट सापडला गेली 12 तिला म्हणा बर बर एक पाडा नाही. कितीला येतो? हा
छातीला लगडणार का ते किती तू किती लागले छातीला लगडणार का ते किती शरीरात मधलं शरीरात गाजलेलं गाणं कोण करते जिंगाट करेक्ट आणि ती पोरगी कोण आहे ती आर्ची करेक्ट आणि तो पोऱ्या घ्या आणि यांच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालता महाराज पिढ्या पार संपल्या लोक बारीक पाहिला आणि तिने माणसं उदासी तिने दी पोरगही शाळेत उदास आहे पालकही उदास आहे शिक्षकही उदास पोर तर डायरेक्ट म्हणणं मला शिकायचं नाही तुम्हाला यांचे प्रयोग दाखवतो काहीच उपयोग नाही झाला हे बऱ्या उचकून दे जाऊ दे जाऊ दे घरी काढू त्याला म्हणून जेव्हा बसलो या विठार आहे नाही तरी गेला जन्मा। Oh!